नमस्कार, एस न्यूज मध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुश खबर, 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानसभेत घोषणा. 30 सप्टेंबर 2019 पर्यंत थकीत कर्ज होणार माफ. आमदार सतेज पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचं केलं अभिनंदन. राजाराम साखर कारखान्यातील त्या वादग्रस्त सभासदांची चौकशी करूनच मतदार यादी तयार करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश. नगरसेवक मोहन सालपे यांची माहिती. सहाआसनी रिक्षांवरील कारवाई विरोधात रिक्षा चालक एकवटले. ताराराणी चौकात तणाव. कारवाई केल्यास कुटुंबासह रस्त्यावर उतरण्याचा रिक्षा चालकांचा इशारा. तर वाहतूक कोंडी करणाऱ्यांवर कारवाई होणारच. शहर वाहतूक पोलिसांची भूमिका. नागरिकत्व कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी ऑल इंडिया यूथ फेडरेशन आणि ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. आणि केस ए लीग फुटबॉल स्पर्धेत शिवाजी तरुण मंडळाचा प्रतिस्पर्धी संघावर विजय. उत्तरेश्वर प्रासादिक आणि ऋणमुक्तेश्वर तालीम यांच्यातील सामना गोल शून्य बरोबरीत. Elixir Park, Kolhapur, an epitome of royalty, luxury and class. The time has come for Kolhapur to shine as one of India's most promising new cities. Poised to awe, Kolhapur is set to surpass all standards. And at the helm is Elixir Park, the latest project by Ajay Sinha Videsai Builders and Developers. Unique 2BHK to 5BHK luxurious apartments with world-class amenities. Located at the pulsating heart of the city, with the best construction quality, built to last eons. Kolhapur is the place to be. Elixir Park is the place to be. Welcome to Elixir Park, rise of a new city. बातमीपत्रात आपलं स्वागत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना राज्य सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत केली. ही कर्जमाफी सरसकट असणार असून कोणत्याही अटी शर्ती लागू नसल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. 30 सप्टेंबर 2019 पर्यंत थकीत कर्ज माफ होणार असून कर्जमाफीच्या प्रक्रियेची सुरुवात मार्चपासून होईल. नियमित कर्ज भरणाऱ्यांसाठी 15 दिवसात योजना जाहीर केली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेमध्ये बोलताना राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा देणारी मोठी घोषणा केली. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी महात्मा फुले कृषी कर्जमाफी योजना जाहीर केली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. 30 सप्टेंबर 2019 पर्यंतचे शेतकऱ्यांचं थकीत कर्ज माफ होणार आहे. कर्जमाफीच्या प्रक्रियेची सुरुवात मार्चपासून होईल. कर्जमाफीचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. तर नियमित कर्ज भरणाऱ्यांसाठी 15 दिवसात योजना जाहीर केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय लवकरच घेऊ असं महाविकास आघाडीकडून सातत्यानं सांगितलं जात होतं. अखेर ती घोषणा आज करण्यात आली. या निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल. उद्धव ठाकरेंनी कर्जमाफीची योजना जाहीर केली असली तरी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या घोषणेचा निषेध करून सभात्याग केला. दरम्यान राज्यातील शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंत कर्ज माफ केल्याबद्दल आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं. कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करण्याच्या दिशेनं महाविकास आघाडीनं मोठं पाऊल टाकल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान राज्यातील शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी जाहीर केल्याबद्दल आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलं. कर्जमाफीचं आश्वासन पूर्ण करण्याच्या दिशेनं महाविकास आघाडीनं मोठं पाऊल टाकल्याचं त्यांनी म्हटलंय. पंटी साहेब,
सन्मान्य सभापती महोदय, एक मोठा निर्णय या ठिकाणी सन्मान्य मुख्यमंत्री आणि महाविकास आघाडीने घेतलेला आहे. मनापासून त्यांचं अभिनंदन करायचं आहे. विरोधी पक्षाला आम्हाला सांगायचं आहे, तुमच्या कर्जमाफीमध्ये 61% होते. ऑनलाईन जाऊन फॉर्म भरायचा होता, लाईनमध्ये जाऊन उभं राहायचं होतं, ह्या कुठल्याही प्रक्रिया ठेवलेल्या नाहीत. सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी सरसकट खात्यावर पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत. कुणाला लाईनमध्ये उभं करण्याची भूमिका या कर्जमाफीमध्ये या ठिकाणी नाही आहे. आणि खऱ्या अर्थाने क्रांतिकारक निर्णय घेतल्याबद्दल महाविकास आघाडीचं मनापासून मी धन्यवाद या ठिकाणी. छत्रपती राजाराम साखर कारखान्यानं कारखान्याच्या कार्यक्षेत्राबाहेर असणाऱ्या अनेक व्यक्तींना नियमबाह्यरित्या सभासद करून घेतला असल्याचा आरोप करत विरोधी गटानं उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यासंदर्भात उच्च न्यायालयानं 15 फेब्रुवारीपर्यंत संबंधित सभासदांची चौकशी करून त्यानंतरच मतदार यादी तयार करावी असा आदेश दिलाय. नगरसेवक मोहन सालपे यांनी पत्रकार बैठकीत ही माहिती दिली. छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक 2020 होती. कारखाना प्रशासनानं नियमबाह्यरित्या सभासद केलेल्या लोकांना सभासद यादीतून वगळावं अशी लेखी तक्रार शाहू परिवर्तन आघाडीनं प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे केली. या तक्रारीवर प्रादेशिक साखर सहसंचालकांनी 6 जणांचं चौकशी पथक नियुक्त केलं, परंतु या पथकानं वेळेत काम सुरू केलं नसल्यामुळं कारखाना प्रशासनानं मतदार याद्या तयार करण्याचं काम सुरू केलं. यावर आक्षेप घेत शाहू परिवर्तन आघाडीनं उच्च न्यायालयात 2 याचिका दाखल केल्यात. या याचिकांमध्ये कारखाना कार्यक्षेत्राबाहेरील भादोले गावातील 338 लोकांना नियमबाह्यरित्या सभासद करून घेण्यात आलं असून या प्रकाराची चौकशी करून त्यांचं सभासदत्व रद्द करावं अशी मागणी करण्यात आली आहे. यावर उच्च न्यायालयानं संबंधित सभासदांची चौकशी करूनच मतदार यादी तयार करावी असा आदेश दिला आहे. छत्रपती राजाराम कारखान्याच्या सभासद यादीमध्ये जे कार्यक्षेत्राबाहेरची जमीन नसलेले जे सभासद आहेत, जे गेल्या 2-3 निवडणुकीत ते या कार्यक्षेत्रात होते, कारखान्याचे काही संबंध होता तर ते मतदान करत होते, अशा सभासदांची चौकशी व्हावी आणि त्यांची नावं त्या सभासद यादीतून कमी व्हावीत म्हणून आपण रितसर प्रादेशिक सहसंचालक साखर यांच्याकडे गेल्या 2 महिन्यापूर्वीपासून तक्रार अर्ज करून त्यांच्याकडे आपण दाद मागत होतो. त्यांनी काही चौकशी पथकांची नियुक्ती केली पण त्यांच्याकडूनही कामकाज सुरू झालं नाही म्हणून आपण शेवटी उच्च न्यायालयात या कामी दाद मागितली. आणि माननीय उच्च न्यायालयानं बुधवार आणि शुक्रवार असे 2 दिवस त्या या प्रकरणी सुनावणी घेऊन प्रादेशिक सहसंचालकांच्याकडून एक अंडरटेकिंग असं घेतलं की ते 2-2.5 महिन्यात या सगळ्या सभासदांची चौकशी करून जी काही योग्य कारवाई आहे ती योग्य कारवाई करून मगच या कारखान्याचा निवडणूक कार्यक्रम पुढचा जाहीर करावा. या निवडणुकीमध्ये बोगस सभासदांची जास्त सभासदांच्यामध्ये चर्चा आहे, तर हे बोगस सभासद काढावेत यासाठी हायकोर्टमध्ये तक्रार करून त्यावर हायकोर्टचा निर्णय झालेला आहे आणि त्याची चौकशी होऊन ती यादी तयार होऊन लावणार आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे माजी आमदार महादेवराव महाडिक यांना चांगलाच दणका बसलाय. चौकशीअंती आता किती सभासद नियमबाह्य ठरतायत याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. पत्रकार बैठकीला श्रीराम सेवा संस्थेचे सभापती संतोष ठाणेकर, धनाजी गोडसे, प्रवीण लाड, जयल पाटील, विजय बेडेकर, नाना उल्पे, राजू चव्हाण आदी उपस्थित होते. कोल्हापूर शहर वाहतूक शाखेच्या वतीनं आज प्रवासी वाहतूक करणाऱ्या 6 आसनी रिक्षांवर कारवाई करण्यात येणार होती. या कारवाईला विरोध करण्यासाठी तारारणी चौकात सकाळी 6 आसनी रिक्षा संघटनांचे पदाधिकारी एकत्रित आल्यानं काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली, त्यामुळे पोलिसांनी कारवाई केली नाही. याबाबत 4 दिवसात बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली आहे. कोल्हापूर शहरातील वाहतूक कोंडी दिवसेंदिवस वाढतीय. ही वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत. याचाच भाग म्हणून शहरातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या 6 आसनी रिक्षांवर कारवाई करण्याचा इशारा शहर वाहतूक नियंत्रण शाखेनं दिला होता. या कारवाईला विरोध करण्यासाठी आज 6 आसनी रिक्षाचालक तारारणी चौकात एकवटले. यामुळे काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली. यामुळे वाहतूकही काही काळ विस्कळीत झाली होती. दरम्यान वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक वसंत बाबर यांनी 6 आसनी रिक्षाचालकांशी चर्चा केली. यामध्ये 4 दिवसात बैठक घेऊन यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल असं बाबर यांनी सांगितलं. मात्र वाहतूक कोंडीला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई अटळ असल्याचं बाबर यांनी स्पष्ट केलं. ग्रामीण भागातून शहरामध्ये वाहतूक करणाऱ्या अपेरिक्षा आहेत, त्यांचा यामध्ये शहरामध्ये थांबे आहेत आणि वाहतुकीच्या कोंडीमधला तो एक महत्त्वाचा घटक आहे म्हणून आम्ही त्यांच्याशी यापूर्वी चर्चा केलेली आहे, बैठक घेतलेली आहे आणि त्यांना शहराचे जे नाके आहेत त्या ठिकाणी आम्ही त्यांना
त्यांनी थांबावं, तिथंपर्यंत पॅसेंजर वाहतूक करावी अशा प्रकारचं आवाहन आम्ही त्यांना केलेलं होतं. चर्चेचे एक राऊंड झाल्यानंतर मग आज प्रत्यक्ष आम्ही कारवाईला सुरुवात केलेली आहे. इथं आज सर्व त्यांच्या ज्या संघटना आहेत त्यांनी एकत्रितपणाने आले आणि त्यांनी विनंती केली की आम्ही एक चार दिवसानंतर आपण एकत्रित बसूया आणि याच्यावरचा एखादा सर्वसमावेशक असा तोडगा काढूया अशा प्रकारची त्यांनी विनंती केलेली आहे. म्हणून एक चार दिवसानंतरचा एक बैठक होऊन त्यातून तोडगा काढण्याचा प्रयत्न राहील. आणि निश्चितपणानं जिथं वाहतुकीची कोंडी होत आहे त्या परिसरात मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये या रिक्षा येणार नाहीत याची प्रशासनातर्फे आम्ही काळजी घेत आहोत. इतर वाहनांमुळे सुद्धा वाहतूक कोंडी होते, मग साहसने रिक्षांवरच कारवाई का, असा सवाल रिक्षा चालकांनी उपस्थित केलाय. वाहतूक नियंत्रण शाखेकडून कारवाई करण्यात आली तर कुटुंबियांसह रस्त्यावर उतरू असा इशारा रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय. अपेवाल्यांच्यामुळं मिनिडोरवाल्यांच्यामुळं वाहतुकीस बोजवळ वाटतं. कोल्हापूरचं खोळंबाऊन ॲक्च्युली असा प्रकार नाही आहे, हे खोटं सांगण्यात येत आहे. मोठमोठ्या कंपन्यांच्या पद्धतीने आता नवीन वर्ष आहे, ह्याच्या गाड्या कापून याचा हे धंदा येत आणि जाणूनबुजून कुणाच्या तरी इशारा एक काम होते ह्याला कोल्हापूर शहर कोल्हापूर जिल्हा अपे चालक मालक रिक्षा संघटना वेळप्रसंगी स्वतःचं कुटुंब रस्त्यावर आणून आत्मदहन केल्याशिवाय राहणार नाही. जरगनगर विद्यामंदिर या शाळेत 8वी ते 10वीचे वर्ग चालू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करावी अशी मागणी कोल्हापूर शहर नागरी कृती समितीने केली आहे. समितीच्या वतीनं आयुक्त डॉक्टर मल्लिनाथ कलशेट्टी यांना निवेदन देण्यात आलं. कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षक समितीच्या शहरातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थी पटसंख्या चांगली आहे. या शाळांमध्ये 8वी ते 10वीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याची मागणी नागरी कृती समितीनं केली होती. त्यानुसार जरगनगर विद्यामंदिर या शाळेत 8वीचा वर्ग सुरू करण्यात आला आहे. या वर्गाला शासन मान्यता घेण्याची कार्यवाही प्रशासनानं नोव्हेंबर महिन्यात केली आहे. पुढील 9वीच्या वर्गाचाही प्रस्ताव पाठवण्याची आता गरज आहे. त्यासाठी आज कोल्हापूर शहर नागरी कृती समितीनं आयुक्त डॉक्टर मल्लिनाथ कलशेट्टी यांची भेट घेतली. यावेळी समिती सदस्यांनी 8वीच्या वर्गाच्या शासन मान्यतेचा प्रस्ताव प्रशासनानं विलंबानं पाठवला असल्याचं सांगितलं. पुढील वर्षी सुरू करण्यात येणाऱ्या 9वीच्या वर्गाच्या मान्यतेचा प्रस्ताव वेळेत पाठवावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. महापालिका शिक्षण समितीला पूर्णवेळ प्रशासन अधिकारी नसल्यानं याचा परिणाम शाळांच्या गुणवत्तेवर होतोय. त्यामुळे पूर्णवेळ प्रशासन अधिकारी नेमून जरगनगर विद्यामंदिर शाळेत 8वी ते 10वीचे वर्ग चालू करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही तात्काळ करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी आयुक्तांनी सदरचा प्रस्ताव पुणे विभागीय कार्यालयाकडे पाठवला असल्याचं सांगितलं. यावेळी कृती समितीचे अशोक पवार, रमेश मोरे, ॲडव्होकेट पंडितराव सडोलीकर, महादेव पाटील, बाबासाहेब पवार, कादर मलबारी, सुरेश पाटील, मोहन सावंत यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते. नागरिकत्व कायदा रद्द करावा या मागणीसाठी ऑल इंडिया यूथ फेडरेशन आणि ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. हा कायदा रद्द केला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. भाजपनं बहुमताच्या जोरावर लोकसभा आणि राज्यसभेत नागरिकत्व कायदा संमत केलाय. मात्र या कायद्याला देशभरातून विरोध सुरू झाला आहे. या कायद्याच्या विरोधात ऑल इंडिया यूथ फेडरेशन आणि ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. बिंदू चौकातून प्रचंड घोषणाबाजी करत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आला. यावेळी सरकारविरोधी घोषणाबाजी करण्यात आली. ऑल इंडिया यूथ फेडरेशनचे कॉम्रेड गिरीश फोंडे यांनी नागरिकत्व सुधारणा कायदा करून घटनेची मोडतोड करणारे सत्ताधारी खऱ्या अर्थानं देशद्रोही असल्याची टीका केली. मोर्चात धीरज कठारे, दिलदार मुजावर, आरती रेडेकर, सुहेल नायकवडी, योगेश कसबे, अरबाज पठाण, राज मोहम्मद मुजावर, साहिल नायकवडी यांच्यासह विद्यार्थी आणि युवक सहभागी झाले होते. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याबरोबरच एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. महालक्ष्मी दिनदर्शिका जिथे जिथे साक्षात लक्ष्मी वसे तिथे डी एन शिर्के यांची श्री महालक्ष्मी दिनदर्शिका सर्वत्र उपलब्ध. नारायणी नमोस्तुते. हे केवळ जाहिरातबाजीसाठीचे शब्द नाहीत, ही आहे वस्तुस्थिती, प्रत्यक्ष अनुभवानंतरची फलनिष्पत्ती. ट्रिपल एनर्जी लिनियर ऍक्सिलेटर विथ इमेज गायडेड रेडिएशन थेरपी, ब्रॅकेथेरपी मशीन यासह अत्याधुनिक तंत्राद्वारे कॅन्सरला समूळ नष्ट करणारी शस्त्रक्रिया आणि किमोथेरपी. जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानामुळे कोल्हापूर कॅन्सर सेंटरमध्ये आलेल्या रुग्णाला सर्वोत्तम आणि अचूक उपचार मिळतात.
अत्याधुनिक तंत्र आणि डॉक्टर सूरज पवार, डॉक्टर रेश्मा पवार यांचं अनुभवी कौशल्य यांचा एकत्रित परिणाम म्हणून शरीराच्या कोणत्याही भागातील कॅन्सरशी सामना होऊ शकतो. गरज आहे तुम्ही जागरूक असण्याची, वेळेवर तपासणी आणि उपचार घेण्याची आणि सकारात्मक विचारांची. कॅन्सर विरुद्धच्या लढाईत सदैव अग्रेसर कोल्हापूर कॅन्सर सेंटर. चला कॅन्सर विरुद्ध एकत्र लढूया, आत्मविश्वासानं सामोरं जाऊया. अहो सुमीचा फोन आलता, रविवारी जावे बापांनी ती आपल्याकडे पहिल्यांदाच राहायला येत आहेत. अरे वा वा, काय त्यांना हे असं बाहेर पाठवणं कसं दिसल? आता तरी आपल्याला शौचालय बांधूनच घ्यायला पाहिजे. अरे बापरे, आता तो गवंडी शोधा, सिमेंट, वाळू, विटाणा हे सगळं झंझट कोण करणार, आणि तेही फक्त 4 दिवसात? अगं शक्य तरी आहे का ते? अहो ज्यांच्यामुळे गावेच्या गावे हगणदारी मुक्त झाली त्या आविष्कार शौचालयाच्या ऑफिसला फक्त फोन करायचा आणि निवांत राहायचं. असं म्हणतेस? हा मग आत्ताच फोन करतो. संपूर्ण काँक्रीटचे मजबूत टिकाऊ शौचालय फक्त एकाच दिवसात तयार. तसंच बाथरूम मुतारीही उपलब्ध आहे आणि मुतारी शौचालय भाड्यानं सुद्धा मिळतील. संपर्क आविष्कार ग्रुप, नवीन वाशिनाका कोल्हापूर. फोन 98-22-99-55-99. मायेचा स्पर्श तू, प्रेमाचा बंध तू, आनंदाचा क्षण तू, आपुलकीचा धागा तू, नात्यांचा दृढ विण तू. फर्निचरच्या बाबतीत माझ्या स्मार्ट बायकोची स्मार्ट चॉईस. बाचोळकर फर्निचर्स घराला देई रूप नवे. स्वप्नांना देई पंख नवे, घराला देई रूप नवे. बाचोळकर फर्निचर्स मॉल. ब्रेकनंतर घेऊयात महत्त्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा. फडणवीस सरकारच्या काळात 65,000 कोटींचा घोळ, कॅगचा ठपका. नक्षलवादाशी संबंधित पुस्तकं घरी आहेत म्हणून कुणालाही अटक करणं चुकीचं. पुणे पोलिसांनी अधिकाराचा गैरवापर केला, खासदार शरद पवार यांचं मत. भारत धर्मशाळा आहे का? मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मोदी सरकारला सवाल. नव्या वर्षापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार, आमदार अजित पवार यांची माहिती. उच्च न्यायालयाचा आदेश असूनही पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यात जिल्हा प्रशासन अपयशी ठरत असून आज जयंती नाल्यातून प्रदूषित पाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्याचं प्रजासत्ताक संस्थेनं निदर्शनास आणलं. न्यायालयानं आदेश देऊनही प्रशासन मात्र त्या आदेशाची पायमल्ली करत असल्याचा आरोप प्रजासत्ताक संस्थेचे दिलीप देसाई यांनी केला. कोल्हापूर शहरातील सुमारे 12 नाल्यांतून पंचगंगा नदीपात्रात प्रदूषित पाणी मिसळत आहे. शहरात दररोज 115-120 दशलक्ष सांडपाणी निर्माण होत आहे. हे प्रदूषित सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे, त्यामुळे प्रदूषित झालेल्या पंचगंगा नदीचा परिणाम पुढच्या गावांवर होतो आहे. महापालिकेनं नागरिकांकडून सांडपाणी अधिभार घेऊनही महापालिकेतर्फे या सांडपाण्यावर प्रक्रिया केली जात नाही. कोणतीही प्रक्रिया न करता रासायनिक मैला मिश्रित पाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत आहे. ही बाब प्रजासत्ताक संस्थेनं निदर्शनास आणून दिली आहे. याबाबत प्रजासत्ताक संस्थेचे दिलीप देसाई यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रारही केली. त्यानुसार पंचनामा केल्यावर पंचगंगा नदीत रासायनिक मैला मिश्रित प्रदूषित पाणी मोठ्या प्रमाणावर मिसळत असल्याचं निदर्शनास आलं. जयंती नाल्यावरील पंपिंग स्टेशनही पूर्ण क्षमतेनं सुरू नाही. शासनानं STP साठी कोट्यवधींचा निधी देऊनही तोही पूर्ण क्षमतेने सुरू नाही, त्यामुळे पंचगंगा नदी प्रदूषित होत आहे. पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्याचा न्यायालयाचा आदेश पाळण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याचा आरोप प्रजासत्ताक संस्थेचे दिलीप देसाई यांनी केलाय. न्यायालयानं वेळोवेळी आदेश देऊनही प्रशासन मात्र त्या आदेशाची पायमल्ली करत आहे. आज ज्यावेळेला मी आज जयंती नाल्यावर आलो त्यावेळेला कोणतीही प्रक्रिया न करता थेट रासायनिक आणि विविध घटकांनी मैलायुक्त असे ही जयंती नदी पंचगंगामध्ये जात आहे. त्यामुळं असे 12 नाले आजही जात असल्याची खात्री झाली. याबाबतची तक्रार प्रदूषण नियंत्रण मंडळाला केली की न्यायालयाचा आदेश आपण पाळा, त्या पद्धतीनं आज इथं पंचनामा केला, वस्तुस्थिती पाहिली. यामध्ये पंचनाम्यामध्ये सर्व गोष्टी निदर्शनास आल्या. इथे पंपिंग स्टेशन बंद आहे, 6 मोटरी होत्या, 6 मोटरीपेक्षा 4
बंद अवस्थेत आहे, पाचवी बिघडलेली आहे, एकच मोटर चालू आहे, त्यामुळं याचं पंपिंग होत नाही। कोट्यावधी रुपये केंद्र सरकारनं दिलेले आहेत, त्याचे एसटीपी पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित नाहीत, आधी ते बंद अवस्थेत आहेत। दुधाळी नाळाला दुधाळी नाळ्यावरही एसटीपी बसवलेला आहे, तोही चालू स्थितीत नाही। त्यामुळं महानगरपालिकेच्या सभागृहात अनेक चर्चा होतात, पण पंचगंगा प्रदूषण रोखण्याबाबत कधीच चर्चा होत नाही। किंबहुना कोल्हापूरचे जिल्हाधिकारी, सीओ, महानगरपालिका आयुक्त, पोलीस अधीक्षक हे सर्व सदस्य आहेत, परंतु पंचगंगा प्रदूषण रोखण्याचा जो काही न्यायालयाचा आदेश आहे तो रोखण्यात हे आदेश पाळण्यात हे अपयशी ठरलेत। कोल्हापुरातील रुईकर कॉलनीमधील एलिगंट हॉटेल परिसरात भटक्या कुत्र्यांनी एका गायीच्या वासरावर हल्ला केला। या कुत्र्यांनी वासराच्या पायाचे अक्षरशः लचके तोडलेत, त्यामुळे या वासराची प्रकृती चिंताजनक बनली आहे। ही बाब नागरिकांच्या लक्षात येताच महापालिका कर्मचारी, व्हाईट आर्मीचे जवान आणि काही स्थानिक नागरिकांनी त्या वासराला उपचारासाठी पांजरपोळमधील पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल केलं। अन्नाच्या शोधात फिरणारी शहरातील भटकी कुत्री अधिक हिंसक बनत चालली आहेत। आज अशाच कुत्र्यांच्या एका टोळक्यानं रुईकर कॉलनी परिसरातील एका वासराला लक्ष्य केलं। कुत्र्यांनी वासराच्या पाठीमागील पायाचे लचके तोडून त्याला गंभीर जखमी केलं। हल्ल्यामुळे बिथरलेल्या वासराला बघून स्थानिकांमधील भूतदया जागी झाली। त्यांनी महानगरपालिका आणि फाईट आर्मीला याची माहिती दिली। भयभीत झालेल्या जखमी वासराला पाणी पाजून या सर्वांनी एका टेम्पोतून त्याला पांजरपोळमधल्या पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल केलं। भटक्या कुत्र्यांचा हा असा उच्छाद शहरातल्या अनेकांना भयभीत करणारा आहे। महानगरपालिका प्रशासन या लोकांची या भीतीतून कशी आणि कधी मुक्तता करणार असा सवाल आता उपस्थित होतोय। अनुसूचित जातीमधील आरक्षणाच्या प्रमाणात अ ब क ड प्रमाणे वर्गवारी करून मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावं यासह अन्य मागण्या लहुजी शक्ती सेनेनं केल्या आहेत। या मागण्यांसाठी सेनेच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं। यावेळी अमरभाऊ तडाखे, शिवाजी सगर, विकास तडाखे, अनिल सटके, विनोद तडाखे, कुमार दाभाडे आदी उपस्थित होते। कोल्हापुरातील नेहरूनगर परिसरातील ओढ्यावरील रेणुकादेवीची आंबील यात्रा आज मोठ्या उत्साहात पार पडली। उदगाई उदाच्या गजरात भाविकांनी देवीला भाजी भाकरी वडी आंबिलीचा नैवेद्य दाखवला। देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी पहाटेपासून गर्दी केली होती। सौंदत्य डोंगरावरील रेणुकादेवीची यात्रा झाल्यानंतर कोल्हापुरातील ओढ्यावरील रेणुका मंदिर इथं रेणुका भक्त मंडळाकडून आंबील यात्रेचं आयोजन करण्यात येतं। यात्रेनिमित्त पहाटे 3 वाजता देवीला अभिषेक घालून रेणुकादेवीची आकर्षक पूजा बांधण्यात आली होती। पहाटे 5:30 वाजल्यापासून शहरातील भाविकांनी नैवेद्य देण्यासाठी मंदिरात गर्दी केली होती। आबालवृद्धांसह महिला आणि पुरुषांनी दर्शनासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती। उदगाई उदच्या गजरानं मंदिर परिसर दुमदुमून गेला होता। अनेक भाविकांनी देवीचं दर्शन घेत भोजनाचा आस्वाद घेतला। मंदिर परिसरात भरलेल्या यात्रेत खेळण्यांसह विविध वस्तूंचे स्टॉल मांडण्यात आले होते। गावागावात ग्राहक पंचायतीचं काम पोहोचवा, फसवणूक झालेल्या ग्राहकांनी ग्राहक पंचायतीशी संपर्क साधावा असं आवाहन ग्राहक पंचायतीचे राज्याध्यक्ष डॉक्टर विजय लाड यांनी केलं। ग्राहक पंचायत कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणीच्या निवडीप्रसंगी ते बोलत होते। शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात ग्राहक पंचायत कोल्हापूरच्या जिल्हा कार्यकारिणी निवडीसाठी बैठक पार पडली। ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डॉक्टर विजय लाड या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते। डॉक्टर लाड यांनी कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणीची यावेळी घोषणा केली। जिल्हाध्यक्षपदी बाळासाहेब पाटील, उपाध्यक्षपदी जगदीश पाटील, संघटकपदी सुरेश माने, सहसंघटकपदी सुशांत पाटील, कोषाध्यक्षपदी दादासाहेब राणे, महिला संघटकपदी पूनम देसाई, महिला सहसंघटकपदी शैला कुरणे, प्रमोदिनी माने, सचिवपदी दादासाहेब शेलार, तर सदस्यपदी वैष्णवी गुरव, अमर शिंदे, संजय पवार, बाजीराव कदम आणि सल्लागार म्हणून वसंतराव हेरवाडे, रमाकांत वायंगणकर यांच्या निवडी करण्यात आल्या। नूतन पदाधिकाऱ्यांना यावेळी सन्मानित करण्यात आलं। डॉक्टर लाड यांनी पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्त्यांनी ग्राहक पंचायत गावागावापर्यंत पोहोचवावी, तसंच फसवणूक झालेल्या ग्राहकांनी न्याय मिळावा यासाठी ग्राहक पंचायतीशी संपर्क साधावा असं आवाहन केलं। यावेळी ग्राहक पंचायतीचे राज्य सचिव अरुण वाघमारे यांच्यासह ग्राहक चळवळीचे कार्यकर्ते उपस्थित होते। आठवडी बाजार आणि वर्दळीच्या ठिकाणावरून मोबाईल चोरी करणाऱ्या 3 आरोपींना राधानगरी पोलिसांनी ताब्यात घेतले। आज त्यांना राधानगरी न्यायालयात हजर केला असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे।
कसबा तारळी इथल्या गुरुवारच्या आठवडी बाजारात तारळी खुर्दमधील विश्वास पाटील बाजार आणण्यासाठी आले होते. त्यावेळी त्यांचा मोबाईल आणि 4,500 रुपयांची रोकड अज्ञातानं लांबवली. याबाबतची फिर्याद त्यांनी राधानगरी पोलिसात दिली. या चोरी प्रकरणी पोलिसांनी रोहन नंदकुमार जगताप याला शनिवारी रात्री ताब्यात घेतलं. आज त्याचा साथीदार किरण रामा वडर आणि महेश गोविंद बोवी यांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केलं असता त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक उदय डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार AK कांबळे, सचिन पारखे आदी करत आहेत. मटण दरवाडा प्रश्नी तोडगा काढण्यासंदर्भात इचलकरंजी प्रांताधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत प्रतिकिलो 450 रुपये दरानं मटण विक्रीचा प्रस्ताव विक्रेत्यांनी नाकारल्यानं कोणताही निर्णय होऊ शकला नाही. विक्रेत्यांनी 31 डिसेंबरनंतर चर्चा करण्याची भूमिका घेतल्यानं नवीन युवक सेनेच्या वतीनं मटण विक्रीचा स्टॉल लावून 450 रुपये किलो दरानं मटण विक्री करण्याचा इशारा दिला आहे. मटण दरवाढीवरून संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात चांगलाच वाद निर्माण झाला होता. यावर चर्चेतून मार्ग काढत कोल्हापुरात प्रतिकिलो 480 रुपये दरावर मार्ग काढण्यात आला. कोल्हापुरातील निर्णयानुसार इचलकरंजीतही त्याच दरानं मटण विक्री करण्यात यावी अशी मागणी करत नवीन युवक सेनेच्या वतीनं प्रांताधिकारी कार्यालयावर आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनाची दखल घेत यासंदर्भात चर्चा करून निर्णय घेण्यासाठी प्रांताधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. उदयसिंह गायकवाड यांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. प्रारंभी मटण विक्रेत्यांनी आपली भूमिका मांडताना महापुरामुळं बकऱ्यांचा तुटवडा जाणवत असल्याचं सांगितलं. दूर अंतरावरून बकरी आणावी लागत असल्यामुळं दरवाढ झाली आहे. जानेवारी महिन्यापासून बकऱ्यांची आवक वाढणार असल्यानं त्यानंतरच दर कमी करण्यासंदर्भात चर्चा करण्याची तयारी त्यांनी दर्शवली. नवीन युवक सेनेचे संतोष कांदेकर यांनी कोल्हापुरात दर परवडत असताना इचलकरंजीत का परवडू शकत नाही असा सवाल केला. मटण विक्री करण्यासाठीच्या नियमावलीवर बोट ठेवत 15 दिवसात नोंदणी नसलेल्या मटण विक्रेत्यांवर कारवाई करावी, आरोग्य अधिकाऱ्यांच्या दाखल्याशिवाय मटण विक्री करू नये, मेंढी शेळीच्या मटणाची विक्री करू नये, तसंच तातडीनं दर कमी करण्याची मागणी केली. मात्र मटण विक्रेत्यांनी हा प्रस्ताव स्पष्टपणे नाकारला. अखेर नवीन युवक सेनेच्या माध्यमातून 450 रुपये किलो दरानं मटण विक्रीचा स्टॉल विविध भागात सुरू करण्याची घोषणा कांदेकर यांनी केली. यावेळी नगरपालिकेचे मिळकत व्यवस्थापक CD पवार, मटण विक्रेते संघटनेचे रमेश इंगवले, दिलीप भोपळे, किशोर इंगवले, अमीर सर्जेखान, महम्मद दर्गेवाले, अल्फाज आलासे, विकास घोडके, अल्ताफ आलासे आदी उपस्थित होते. भूविकास बँकेचे माजी संचालक बापूसाहेब जमदाडे यांच्या 10व्या स्मृतिदिनानिमित्त पन्हाळा तालुक्यातील माले इथं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये रक्तदान शिबिर आणि प्रबोधनपर व्याख्यानाचा समावेश होता. जय भवानी पाणीपुरवठा संस्थेच्या माध्यमातून माले आणि परिसरातील शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणणारे बापूसाहेब जमदाडे यांचा 20 डिसेंबर हा स्मृतिदिन माले आणि परिसरात कृतज्ञता दिन म्हणून पाळण्यात येतो. यानिमित्त 20 डिसेंबर रोजी सकाळी बापूसाहेब जमदाडे यांच्या पुतळ्याचं पूजन करून संस्थेचे चेअरमन सचिन जमदाडे आणि संचालकांनी त्यांच्या स्मृतीला अभिवादन केलं. त्यानंतर वैभव लक्ष्मी ब्लड बँकेच्या सहकार्यानं आयोजित रक्तदान शिबिरात 130 रक्तदात्यांनी सहभाग घेतला. रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देण्यात आल्या. त्याचबरोबर स्मृतिदिनाचं औचित्य साधून 2018-19 या वर्षात संस्थेकडे पाणीपट्टीच्या स्वरूपात कपात झालेल्या ऊसासाठी प्रोत्साहनपर रक्कम म्हणून प्रतिटन 100 रुपये शेतकऱ्यांना वितरित करण्यात आले. सायंकाळी प्रसाद माटे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयीचं व्याख्यान तसंच वऱ्हाड निघाले लंडनला हा एकपात्री प्रयोग सादर केला. जिल्हा परिषदेचे माजी अर्थ आणि शिक्षण समिती सभापती अमरसिंह पाटील, यशवंत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव डॉ जयंत पाटील, वारण दूध संघाचे संचालक HR जाधव, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रवक्ते विजयसिंह जाधव, भाजपाचे पन्हाळा शाहूवाडी संपर्क प्रमुख अजितसिंह काटकर, वारण साखर कारखान्याचे कमर्शियल मॅनेजर JM सरापले, केन अकाउंट प्रमुख शिवाजी पाटील, इरिगेशन ऑफिसर SA कुलकर्णी यांच्यासह माले, शाहपूर, केखले, पोखले, मोहरे या गावांमधील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि शेतकऱ्यांनी बापूसाहेब जमदाडे यांच्या स्मृतीला अभिवादन केलं. यावेळी संस्थेचे सर्व संचालक विठ्ठल पाटील, कारखाना प्रतिनिधी BS माने, व्यवस्थापक VG वाडकर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. बापूसाहेब जमदाडे फाउंडेशननं या सर्व कार्यक्रमांचं संयोजन केलं. वारकरी साहित्य परिषदेच्या वतीनं 28-30 डिसेंबर या कालावधीत कोल्हापुरातील गांधी मैदानात 8वं अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन पार पाडणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होणार आहे.
संत साहित्य संमेलनाच्या आयोजनासंदर्भात मिरजकर तिकटी इथं विठ्ठल मंदिरात बैठक पार पडली. वारकरी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्राचार्य शिवाजीराव पाटील सडोलीकर हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. सडोलीकर यांनी गांधी मैदान इथं 28 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते संमेलनाचं उद्घाटन होणार असल्याचं सांगितलं. यानिमित्तानं अंबाबाई मंदिर ते गांधी मैदान अशी वारकरी दिंडी काढली जाणार आहे. या दिंडीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. सकाळी 10 वाजता गोल्ड रिंगन सोहळा आयोजित करण्यात आला असून नागरिकांनी या सोहळ्यात सहभागी व्हावं असं आवाहन साहित्य संमेलन संयोजकांच्या वतीनं करण्यात आलं आहे. या बैठकीला MP पाटील, बाळासाहेब पवार, नंदकुमार मराठे, डॉक्टर BS तुरंबेकर, नयना पाटील, श्रीहरी पाटील, भानुदास यादव, प्राध्यापक गोपाळ गावडे, DD पाटील आदी उपस्थित होते. अष्टपैलू नागरिक घडवण्याबरोबरच जगण्याची कौशल्य शिकवणाऱ्या शिक्षण पद्धतीचा स्वीकार करणं गरजेचं आहे असं प्रतिपादन भोगावती साखर कारखान्याचे जनसंपर्क अधिकारी राजेंद्र पाटील कौलवकर यांनी केलं. ते सोन्याची शिरोली इथं शैक्षणिक स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात बोलत होते. रेवत्याबाई एकवडे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेचं बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी बोलताना जनसंपर्क अधिकारी राजेंद्र पाटील कौलवकर यांनी आजच्या शिक्षण पद्धतीवर आपले विचार मांडले. विद्यार्थ्यांमधील कौशल्यांना वाव देणारं शिक्षणच त्यांचं भवितव्य घडवेल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे संचालक संजय डवर यांनी मुलांवरील संस्कारांची जबाबदारी शिक्षकांबरोबर पालकांवरही असल्याचं सांगितलं. यावेळी ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद एकावडे, प्रणित एकावडे, पत्रकार राजू पाटील, संजय पारकर, रामचंद्र चौगुले, सरपंच नंदकुमार पाटील, उपसरपंच गोविंद चौगुले, दीपक चौगुले, मधुकर मुसळे, मुख्याध्यापक शिवाजी पाटील, श्रीधर कवडे आदींसह विद्यार्थी उपस्थित होते. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी SNews कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याबरोबरच SNews कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. कोल्हापूर शहरातील अत्याधुनिक कॅन्सर हॉस्पिटल ॲपल कॅन्सर इन्स्टिट्यूट कॅन्सरवरील सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियांपासून अत्याधुनिक रेडिएशन थेरपीसह सर्व उपचार आता एकाच छताखाली. मुंबई ते बेंगलोर दरम्यान उपलब्ध असलेलं एकमेव अत्याधुनिक लिनियर ऍक्सलरेटर ट्रूबीम STX मशीननी परिपूर्ण सेंटर, 4D सिटी स्कॅन, HD MLC, 6D काउच या आधुनिक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण रेडिएशन थेरपी युनिट, शिवाय मेंदूतील छोटे ट्यूमर यासाठी विना शस्त्रक्रिया स्टिरिओटॅक्टिक रेडिओसर्जरी उपचार देखील उपलब्ध. अत्याधुनिक ICU मध्ये तज्ज्ञ फिजिशियन्सच्या देखरेखीखाली उपचार. बाहेरून येणाऱ्या पेशंटना राहण्याची सोय संपूर्णपणे मोफत. पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारकांना शासन योजनेअंतर्गत मोफत उपचार असणारं शहरातील अत्याधुनिक तंत्रज्ञानानं परिपूर्ण कॅन्सर हॉस्पिटल ॲपल कॅन्सर इन्स्टिट्यूट, कदमवाडी रोड, भोसलेवाडी, कोल्हापूर. फोन 02131-268-6161. बंगला बांधायचा असो वा जनसामान्यांचा निवारा, त्यासाठी बांधकाम हवं मजबूत आणि भक्कम मजबुतीसाठी महालक्ष्मी TMT. अत्याधुनिक तंत्रज्ञान, कामगारांचं कौशल्य आणि अभ्यासू व्यवस्थापनातून दर्जेदार स्टीलची निर्मिती महालक्ष्मी TMT. जास्त वजन पेलण्याच्या क्षमतेसह भूकंपरोधक, म्हणूनच बांधकाम व्यावसायिकात ख्याती. गुणवत्तापूर्ण स्टीलच्या जणू लवचिक वाती महालक्ष्मी TMT. ISI गुणवत्तापूर्ण, अश्युरन्स ऑफ क्वालिटी, वैशिष्ट्यपूर्ण कट अँड बेंड तंत्रज्ञानानं तयार होणारे 24 मीटर पर्यंतचे अखंड बार्स महालक्ष्मी TMT बार्स. विश्वासाची मजबूतीला युगा युगांची साथ सदा मिळते महालक्ष्मी TMT बार्स, नाते अविरत जुळते. बाबा काय झालं? दुसरं काय, माझं जीव घेणं दुखणं मुळव्यात. कितीतरी औषध उपचार केले पण काय उपयोग नाही. आता ऑपरेशन शिवाय पर्यायच नाही. पण ऑपरेशन नंतर पुन्हा मुळव्याधीचा त्रास सुरू झाला तर? बाबा आता मुळव्याध, भगंदर, फिशर यांसारख्या रोगांसाठी ऑपरेशनची गरजच नाही. काय हो, चला माझ्यासोबत. मुळव्याध आणि भगंदर तज्ञ डॉक्टर KP शर्मा यांच्या कोल्हापूर प्रॅक्टोलॉजी सेंटर मध्ये पश्चिम महाराष्ट्रात पहिल्यांदाच लेसर सह अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे मुळव्याध, भगंदर आणि फिशर यावर विना ऑपरेशन कायमस्वरूपी उपचार. मुळव्याधच्या जीवघेण्या वेदनांपासून मुक्ती देणारं आणि जगण्याचा आनंद आणखी द्विगुणित करणारं डॉक्टर KP शर्मा यांचे कोल्हापूर प्रॅक्टोलॉजी सेंटर, शर्मा हॉस्पिटल.
कबनूर इथल्या श्री राजीवजी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेत पदाचा गैरवापर करून बनावट सोनं तारण ठेवून 12,74,905 रुपयांचा अपहार करून फसवणूक केल्याप्रकरणी संचालकावर शिवाजीनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शशिकांत सुधाकर खोत असं त्याचं नाव आहे. या प्रकरणी लेखापरीक्षक नितीन नारायण चौगुले यांनी तक्रार दिली आहे. खासगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त आज आदर्श शिक्षक पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. महापौर सूरमंजिरी लाटकर यांच्या हस्ते शिक्षक आणि उपसंचालक सत्यवान सोनवणे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. शाहू स्मारक भवनामध्ये पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला. महापौर ॲडव्होकेट सूरमंजिरी लाटकर यांच्या हस्ते रंगराव कांदळकर, रजनी कोळी, संतोष पाटील, दयानंद खाडे, अर्चना पट्टन शेट्टी, ज्योती मुडसिंगीकर, अश्विनी भोकरे यांना आदर्श शिक्षक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. शोभा शिंदे यांचा विशेष पुरस्कारानं तर शीतल माने यांचा हिरकणी पुरस्कारानं गौरव करण्यात आला. फिरोज नायकवडी, रणजित पाटील यांना शिक्षकेत्तर पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. स्वर्गीय रणजित पाटील कलाभिनय पुरस्कारानं प्रकाश वांद्रे आणि तानाजी देशमुख यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांनाही सन्मानित करण्यात आलं. यावेळी शिक्षक उपसंचालक सत्यवान सोनवणे, उपमहापौर संजय मोहिते, संस्थापक भरत रसाळे यांच्यासह संस्थेचे सभासद विद्यार्थी उपस्थित होते. कुरुंदवाड इथं स्वर्गीय सुरेंद्र आलासे समाजभूषण पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. यावर्षीचा पुरस्कार गडिंगलजच्या नगराध्यक्षा स्वाती महेश कोरी यांना देण्यात येणार आहे अशी माहिती साधना मंडळाचे अध्यक्ष सुग सुभेदार यांनी पत्रकार बैठकीत दिली. शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथे स्वर्गीय सुरेंद्र आलासे परिवार आणि साधना मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं साथी सुरेंद्र आलासे यांच्या स्मरणार्थ समाजभूषण पुरस्कार दिला जातो. यंदा या पुरस्काराचं 6वं वर्ष आहे. यावर्षी हा पुरस्कार गडिंग्लज नगराध्यक्षा स्वाती कोरी यांना जाहीर करण्यात आला आहे. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात कोरी यांनी उल्लेखनीय कार्य केलं आहे. या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार दिला जाणार आहे. 25 डिसेंबर रोजी शिवाजी विद्यापीठातील मराठी विभाग प्रमुख राजन गवस, कुरुंदवाडचे लोकनियुक्त नगराध्यक्ष जयराम पाटील यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान केला जाणार असल्याचं मंडळाचे अध्यक्ष सुभेदार यांनी सांगितलं. 21,000 रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. पत्रकार बैठकीला पुरस्कार समिती आणि साधना मंडळाचे जयपाल बलवान, रवींद्र आलासे, वैभव उगळे, भोपाल दिवटे, दीपक परीट, महावीर पोमाजे, अब्बास पाथरवड, शमशुद्दीन दानवडे, सिकंदर कोठावळे यांच्यासह समिती आणि मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. केएसई लीग फुटबॉल स्पर्धेत आजच्या सामन्यात उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम आणि ऋणुमुक्तेश्वर तालीम मंडळ यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत राहिला. दुसऱ्या सामन्यात शिवाजी तरुण मंडळानं दिलबहार संघावर विजय मिळवला. शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या केएसई लीग फुटबॉल स्पर्धेतील पहिला सामना उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम विरुद्ध ऋणुमुक्तेश्वर तालीम मंडळ यांच्यात खेळला गेला. संपूर्ण वेळेत दोन्ही संघांकडून गोल झाला नाही, त्यामुळे हा सामना गोलशून्य असा राहिला. दुपारच्या सत्रातील दुसरा सामना शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध दिलबहार तरुण मंडळ यांच्यात झाला. पूर्वार्धात दोन्ही संघांकडून आक्रमक चढाया झाल्या. दिलबहारच्या व्हॅम्बिओनं मोठ्या डीच्या बाहेरून मारलेला जोरदार फटका शिवाजीचा गोली मयुरेश चौगुले यानं अप्रतिमरित्या बाहेर काढला. त्याच्या या खेळाचं प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून कौतुक केलं. दिलबहारच्या रोमॅरिंगच्या पासवर शुभम माळी पहिला गोल करून 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. दोन्ही संघांच्या आक्रमकतेमुळे खेळाची रंगत वाढली असतानाच शिवाजी संघाला फ्री किक मिळाली. याचा लाभ उठवत शिवाजीच्या विक्रम शिंदेनं डीच्या बाहेरून मारलेला चेंडू गोलजाळीत विसावला. विक्रमच्या या गोलमुळे सामना 1-1 असा बरोबरीत आला. उत्तरार्धात शिवाजीच्या करण चव्हाण बंदरेनं दिलबहारची बचाव फेरी भेदत दुसरा गोल केला. शिवाजीच्या गोलची परतफेड करण्याचे दिलबहारचे प्रयत्न अपुरे पडले, त्यामुळे शिवाजी तरुण मंडळानं हा सामना 2-1 अशा गोलफरकानं जिंकला. या सामन्यासाठी शहाजी शिंदे, अमर पाटील, सुनील पवार, राजेंद्र राऊत यांनी पंच म्हणून तर निवेदक म्हणून विजय साळोखे यांनी काम पाहिलं. दिलबहारचे प्रशिक्षक धनाजी सूर्यवंशी यांनी एका चुकीमुळे सामना गमवावा लागला, ती चूक पुढच्या सामन्यात सुधारू अशी प्रतिक्रिया नोंदवली. की म्हणजे ओव्हरऑल खेळ चांगला झाला, दोन्ही संघ अतिशय दोन्ही तुल्य असल्यामुळे काहीतरी एखादी मिस्टेक होऊन गेली आणि गोल होऊन गेला. त्याबद्दल बाकी ओव्हरऑल संघाचा परफॉर्मन्स चांगला आहे. या पुढच्या सामन्यामध्ये आम्ही नक्कीच पुनरागमन करत करू. आजच्या सामन्यात विजय मिळाला असला तरी खेळाडूंमध्ये समन्वय नव्हता. पुढच्या सामन्यात ही उणीव भरून काढण्यासाठी प्रयत्न करावे लागतील अशी प्रतिक्रिया शिवाजी तरुण मंडळाचे संतोष पवार यांनी दिली. इंजुरी आहे, त्यामुळे कसं प्रॉब्लेम व्हायला लागलाय मुलांचा, आणि कसं कॉम्बिनेशन होईना झाले, थोडं फिनिशिंग होईना झाले, ते पुढल्या मॅचला क्लिअर होणार, पुढच्या मॅच जिंकणार. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर झालाय.
त्यानुसार 2 जानेवारी 2020 रोजी अध्यक्षपदाची निवड होणार आहे. नवीन वर्षात जिल्हा परिषदेला नवीन अध्यक्ष मिळणार आहे. पंचायत समिती सभापतींच्या निवडी 30 डिसेंबरला होणार आहेत. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी हा कार्यक्रम जाहीर केला. गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीचा कार्यक्रम कधी जाहीर होणार याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली होती. अधिक उत्पादनांच्या हव्यासापोटी रासायनिक खतांचा औषधांचा अतिरेक मानवी आरोग्यासाठी आणि शेतीसाठीही धोक्याचा आहे. शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून मृदा आरोग्य पत्रिकेद्वारे मातीचं आरोग्य जपावं असं आवाहन जिल्हा मृद सर्वेक्षण आणि चाचणी अधिकारी महावीर लाटकर यांनी केलं. सावर्डे दुमाला इथं आयोजित कृषी मेळाव्यात ते बोलत होते. कृषी विज्ञान मंडळाच्या वतीनं या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मेळाव्यात मार्गदर्शन करताना लाटकर यांनी शेतातील माती हा घटक महत्त्वाचा असल्याचं सांगितलं. मातीत कोणते घटक कमी जास्त आहेत हे पाहून सेंद्रिय जैविक आणि रासायनिक घटकांचा शेतकऱ्यांनी योग्य समन्वय साधावा असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी मंडळाच्या शेती सेवा आणि रोपवाटिका केंद्राचं उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. मंडळाच्या वतीनं प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला सरपंच सुवर्णा कारंडे, कृषी विज्ञान मंडळाचे प्रमुख युवराज कारंडे, कसबा ठाणेचे सरपंच अनिश पाटील, डॉक्टर डीवाय पाटील कारखान्याचे शेती अधिकारी SS पवार, कुंभी कारखान्याचे शेती अधिकारी संजय साळवी, भोगावती कारखान्याचे शत्रुघ्न पाटील, बिद्री कारखान्याचे BN पाटील, उपसरपंच संतोषकुमार पाटील, ग्रामसेवक शिवाजी वाडकर यांच्यासह कृषी क्षेत्रातील अधिकारी, मंडळाचे सर्व सदस्य, शेतकरी उपस्थित होते. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. राज्यातील शेतकऱ्यांसाठी खुश खबर, 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानसभेत घोषणा, 30 सप्टेंबर 2019 पर्यंत थकीत कर्ज होणार माफ, आमदार सतेज पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचं केलं अभिनंदन. राजाराम साखर कारखान्यातील त्या वादग्रस्त सभासदांची चौकशी करूनच मतदार यादी तयार करण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश, नगरसेवक मोहन साल्पे यांची माहिती. साहसी रिक्षांवरील कारवाई विरोधात रिक्षा चालक एकवटले, तारारणी चौकात तणाव, कारवाई केल्यास कुटुंबासह रस्त्यावर उतरण्याचा रिक्षा चालकांचा इशारा, तर वाहतूक कोंडी करणाऱ्यांवर कारवाई होणारच, शहर वाहतूक पोलिसांची भूमिका. नागरिकत्व कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी ऑल इंडिया यूथ फेडरेशन आणि ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. आणि केस लीग फुटबॉल स्पर्धेत शिवाजी तरुण मंडळाचा प्रतिस्पर्धी संघावर विजय, उत्तरेश्वर प्रासादिक आणि ऋणमुक्तेश्वर तालीम यांच्यातील सामना गोल शून्य बरोबरीत. ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर या आमच्या वेबसाईटला भेट द्या. त्याबरोबरच एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.